2006 हिवाळ्यात माझ्या एका मित्रासोबत मी पहिल्यांदा मुंबई बघितली. अर्थात तो बऱ्याच वेळेला मुंबईला जायचा, पण माझी पहिली वेळ होती. त्याचं काहीतरी काम होतं, ते पूर्ण व्हायला 4-5 दिवस लागतील अशी आमची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात म्हणजे सुदैवानं ते काम 2 दिवसात उरकलं. आमच्याकडे 2 दिवस होते हाताशी, मग निदान मुंबई का फिरू नये अशा विचारानं आम्ही बाहेर पडलो. मग वरळी सी फेस, मंत्रालय, गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्या शेजारचं पंचतारांकित ताजमहाल हॉटेल, अशा अनेक जागा आम्ही बघितल्या. म्हणजे अजूनही काही बघितलं असेल, पण ते आत्ता माझ्या लक्षात नाही आहे. मला सगळ्यात जास्त आवडली ना ती फॅशन स्ट्रीटची वारे. अहो ते रंगीबेरंगी जग बघून मला काय घेऊ आणि काय नको असं होऊन गेलं. किती प्रकार, किती रंग, किती वाव होता तिथे निवडीला, आणि स्वस्त तर किती. मी अक्षरशः वेड लागल्यासारखी खरेदी करत सुटलो होतो, पण पैसे संपत आल्यानं शेवटी आवडतं घ्यायला लागलं. तरीही पूर्ण वर्षभर पुरतील, म्हणजे अगदी दिवाळी सकट पुरतील एवढे कपडे मी खरेदी केले होते. तो आमचा मुंबईतला शेवटचा दिवस. दुसऱ्या दिवशी आम्हाला परत निघायचं होतं. खरेदी केलेल्या कपड्यांच्या गोड भाराखाली वाकून आम्ही पुन्हा स्टेशनकडे निघालो. वाटेत मला एके ठिकाणी बरीच गर्दी दिसली, आणि त्या पाठोपाठ एका विक्रेत्याचा आवाज ऐकू आला. मी उत्सुकतेनं पुढे जाऊन बघितलं. अहो जमिनीवर अनेक पांढरे शुभ्र शर्ट अंथरून तो ते शर्ट विकत होता. मी किंमत विचारली. कुठली साईज घ्या साहेब? फक्त 40 रुपये. हो, तो म्हणाला. अहो कापड तर चांगलं वाटत होतं, रंग जायचा काही प्रश्नच नव्हता, आणि किंमत सुद्धा स्वस्तच होती. मला काही मोह आवरला नाही. अहो अगोदर एवढी खरेदी होऊन सुद्धा मी तो शर्ट पुन्हा विकत घेतला, आणि एक उत्तम खरेदी केल्याच्या आनंदात आम्ही हॉटेलवर परत आलो. परतलो आणि पुन्हा तेच रटाळवाणं आयुष्य सुरू झालं. परीक्षा जवळ आली होती. अहो जेवताना, आंघोळ करताना जो काही मोकळा वेळ मिळायचा ना, तेवढा सोडला तर मी कॉलेज, ट्युशन, प्रॅक्टिकल, जर्नल्स ह्याच्यात अगदी गळ्यापर्यंत बुडून गेलो होतो. कॉलेजमधून आल्यावर बराच वेळ मी माझ्याच रूममध्ये असायचो. कधी कधी तर रात्री खूप उशिरापर्यंत मी जागत असे. सोबतीला माझा हक्काचा मित्र रॉकी असे. अहो काही वर्षांपूर्वी एका पावसाळी रात्री आमच्या अंगणात तो भुकेनं कुईकुई करताना आईला दिसला होता. आईनं त्याला घरात घेऊन बशीमध्ये गरम दूध घातलं होतं, आणि मग तेव्हापासनं रॉकी आमच्या घराचा एक सदस्य झाला होता. रॉकीला रोज रात्री माझ्या पायाजवळ मोटकुळं करून झोपायची सवय लागलेली होती, पण ती रात्र मला अजूनही आठवते. रात्रीचा 1 असेल. घरचे सगळे गाढ झोपेत होते. मी माझ्या रूममध्ये दरवाजा बंद करून अभ्यासात मग्न होतो. रॉकी माझ्या पायाशी बसला होता. अचानक मला कसला तरी आवाज झाला म्हणून मी कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. रॉकी घशातल्या घशात गुरगुरत होता. गप्रे रॉकी, झोपले सगळे? मी हळूच रॉकीला पायानं डिवचलं, पण रॉकीची गुरगुर कमी होण्याऐवजी अजूनच वाढली. तो उभा राहून माझ्या पायांना घट्ट चिकटून खोलीच्या एका कोपऱ्याकडे बघून गुरगुरत होता. रॉकीच्या अंगावरचे केस ताठ उभे राहिले होते. शेपूट दोन्ही पायांच्या मध्ये गेली होती. मी खोलीतला मोठा लाईट लावला. खोली रिकामी होती. एव्हाना रॉकी खोलीच्या बंद दाराशी उभा राहून दरवाजावर पंज्यानं खरवडायला लागला होता. रॉकीला बाहेर जायची घाई झाली होती. खाली मान घालून तिरप्या डोळ्यानं कोपऱ्याकडे बघून रॉकीची गुरगुर मात्र सुरू होती. एवढ्या दरवाजा बाहेरून ठोठावल्याचा आवाज आला. मी दार उघडलं तर दारात आई उभी होती. काय झालं रे आशू? अगं आई काय माहिती नाही, हा रॉकी बघ अचानक गुरगुरायला लागलाय. ठीक आहे, झोप, आता रात्र खूप झाली आहे, आई सुद्धा जांभया देत म्हणाली. रॉकी एव्हाना आईच्या मागे लपून तोंड बाहेर काढून माझ्याकडे बघत होता. त्या रात्री मला खूप वाईट स्वप्न पडले. त्या स्वप्नात मी खडकाळ निर्मनुष्य माळरानावर उभा होतो. सर्वत्र लालसर प्रकाश पडला होता. आसपासच्या उंच उभ्या काळ्याभोर कातळांवर सुद्धा हाच रक्तवर्णी प्रकाश ओघळत होता. हवेत एक प्रकारचा खर्जातला नाद होता. कुणीतरी त्या कातळांमागून सारखं डोकावून बघत असल्याचा भास मला होत होता. बघा, परत तो चेहरा डोकावला. मी आसपास वळून वळून बघत होतो.
आता जवळजवळ प्रत्येक खडकामागून ते चेहरे डोकवायला लागले होते. एक खालच्या आवाजातली सामूहिक गुणगुण सुरू झाली. त्या आवाजात एक अधीरता होती. आधी खालच्या आवाजात सुरू झालेली ती गुणगुण, ती खसखस वाढायला लागली होती. डोळ्याच्या कोपऱ्यातून काहीतरी अगडबंब काळ उठून बसायला लागलंय असं मला दिसायला लागलं. मी काहीतरी ओरडत ओरडत जागा झालो. माझं अंग घामानं चिंब भिजलेलं होतं. केस कपाळाला चिकटलेले होते. ते स्वप्न जरी असलं तरी ते इतकं वास्तविक होतं की मी माझ्या रूम मध्ये ह्याची जाणीव व्हायला काही क्षण जावे लागले. माझी ती रात्र मग विना झोपेचीच गेली. दुसरा दिवस पुन्हा मित्रांना भेटणं, नोट्स काढणं, अपेक्षित प्रश्नांची चर्चा करणं या धावपळीत संपून गेला. मी खूप थकून घरी परत आलो. म्हणजे अक्षरशः दोन घास खाण्याची सुद्धा इच्छा नव्हती. याआधी कधी इतका थकवा आल्याचं मला जाणवत नव्हतं. कदाचित कालच्या अर्धवट झोपेचा हा परिणाम असू शकतो. कसे बसे दोन घास पोटात ढकलले. मी रखडत रखडत रूम मध्ये आलो. बेडवर अंग टाकून दिलं. पुढच्या 2 मिनिटात मला गाढ झोप लागली असली पाहिजे. मला स्वप्न पडतोय, काही घटना खरोखर घडतीये ह्यात माझी सारखी गल्लत होत होती. कुणीतरी किंवा काहीतरी माझ्या कॉट भोवती धुरासारखं तरंगत फिरत होत, गादीच्या कडेनं चाचपून बघत होत, काहीतरी विचित्र आवाजात स्वतःशी बडबडत होत, मध्येच घशातल्या घशात हसत होत. माझ्या आसपास मधमाशांचं मोहळ उठावं तसा गुई असा आवाज येत होता. कोणत्या तरी एका क्षणी ते माझ्या शेजारी उभं राहून माझ्यावर कल्लं. मी मोठ्यानं किंचाळलो असलो पाहिजे. मला दरवाजा वाजवल्याचा आणि त्या पाठोपाठ हाक मारल्याचा आवाज यायला लागला. कसाबसा धीर एकवटून लटपट्या पायांनी मी चालत जाऊन दरवाजा उघडला. बाहेर आई, बाबा, माझी लहान बहीण उभे होते. काय झालंय रे आशू? आईच्या आवाजानंच मला धीर आला. नाही आई, अगं कसलं तरी घाणेरडं स्वप्न पडलं होतं. मी आता ना आई हॉलमध्ये सोफ्यावर झोपतो, मला नाही झोपायचं इथे. नाही ठीक आहे. अरे पण रॉकी कुठे आहे? ही गोष्ट माझ्या काही लक्षातच आली नव्हती. एरवी माझ्या आधी रूम मध्ये घुसणारा रॉकी आज रूम कडे फिरकला सुद्धा नव्हता. ती रात्र सुद्धा अर्धवट जाग अर्धवट झोप अशी गेली. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो खरा, पण लेक्चरवर लक्ष एकाग्र करणं काही केल्या जमत नव्हतं. सारखं भोवळ आल्यासारखं होत होत. 1-2 वेळा मला प्राध्यापकांनी प्रश्न विचारला, पण मी फक्त एवढंच करू शकलो. शेवटी घरी आलो. अंगात ताप असल्याची जाणीव होत होती. तोंडात कडू चव होती. शरीर राखडून आल्यासारखं झालं होतं. कधीही घडलेली गोष्ट आता घडत होती की मी दुपारीच रूम मध्ये झोपायला निघालो होतो. त्यानंतरच मला काहीही आठवत नाही. माझी शेवटची आठवण रूमचं छत बघितल्याची. मी 3 दिवसांनी डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलच्या रूम मध्ये होतो. शेजारच्या खुर्चीत आई श्रांत क्लांत मुद्रेनं झोपली होती. बिचारी अखंड माझ्या सोबत असली पाहिजे. बेडच्या शेजारच्या छोट्या टेबलवर औषधं, फळं, सलाईनच्या बाटल्यांबरोबर फुलं वाहिलेले 2 देवांचे फोटो सुद्धा होते. आईची श्रद्धा. पण माझ्या हुंदक्यानं आईला जाग आली. आईच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. तिने प्रेमाने माझा हात घट्ट दाबला, कपाळावरून हात फिरवला. आमच्या दोघांचेही घसे दाटून आले होते. 4th दिवशी माझी घरी रवानगी झाली. मला काही दिवस आईच्या खोलीत राहायचं होतं. दरम्यान ज्या नातेवाईकांना माझ्या आजारपणाविषयी समजलं होतं त्यांची घरी रीघ लागली. 1 दिवस माझे मुंबईचे काका आले मला भेटायला. खरं तर मी मुंबईमध्ये असताना त्यांच्या घरी जायला मला वेळच मिळाला नव्हता. त्यामुळे थोडीशी अपराधाची टोचणी लागली खरी, पण काकांच्या गडगडाटी हास्यानं ती कुठल्या कुठे पळून गेली. मोठा दिलखुलास आणि मोठा गप्पिष्ट माणूस माझा काका. काय मग आशू,
कुठे कुठे फिरलास आमच्या मुंबईमध्ये? काकांनी मला विचारलं, मी त्यांना सगळ्या जागा सांगितल्या आणि पुढच्या वेळेस नक्की त्यांच्या घरी येईन असं त्यांना आश्वासन सुद्धा दिलं. आणि मग मला एकदम तो पांढरा शर्ट विकणारा माणूस आठवला. मी काकांना म्हणालो, अहो काका, मला वाटेत ना हे खूप स्वस्तात पांढरे शर्ट विकणारा माणूस दिसला, त्यांना कसं परवडत असेल हो इतक्या स्वस्तात शर्ट विकायला? आधी काका गडगडाटी हसले आणि मग त्यांनी विलक्षण उत्तर दिलं. ते म्हणाले, कसं आहे आजू, अरे हे शर्ट आहेत ना, हे शर्ट मृतदेह झाकायला वापरलेल्या पांढऱ्या कपड्यापासून बनवलेले असतात. या लोकांचा संपर्क असतो रुग्णालयाशी, म्हणजे कापड जरी नवीन असलं ना तरी ते पुन्हा वापरण्याची इच्छा कोणाचीच नसते. मग अशी शेकडो कापड रोज विकली जातात आणि त्याचे पुढे शर्ट बनतात. तू मात्र अशी कधी खरेदी करू नकोस बर का केलायस असा शर्ट खरेदी? नाही, माझा आवाज अगदी खोल गेला होता. अरे हो ना हो, घेऊ नयेत अरे असले शर्ट, नाहीतर आपल्याला काय समजणार आपण घातलेला शर्ट आधी कुठल्या बिचाऱ्या माशवावरच महावस्त्र होत म्हणून, नाही का? काका गेले. दुसऱ्याच दुपारी घरी कोणी नसल्याचं बघितलं, मागच्या अंगणात गेलो, तो शर्ट जाळून टाकला. अगदी राख होईपर्यंत मी तिथे थांबलो होतो. का कोण जाणे, पण माझी अशी भावना झाली की त्या शर्टातून वाजवीपेक्षा जास्त धूर निघतोय आणि कोणत्या तरी एका क्षणी त्या धुरात सुद्धा काही विशिष्ट आकार दिसल्याचा भास झाला का मला? असो, हा, पण पुढच्याच रात्री रॉकी मात्र नेहमीप्रमाणे माझ्या आधी माझ्या रूममध्ये हजर झालेला होता.